मुरुमदेवाचा डोंगर म्हणजेच किल्ले राजगड होय। जय शिवराय। मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड दर्शन। भुयाऱ्या मार्गाने आपण आता राजगडावरती प्रवेश करूया। चला तर मग आपण आज राजगड बघूया। मित्रांनो, हे माझे आजचे सोबते आहेत टीम देहेरगड नाशिक येथील। चला तर मग आता आपण किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करूया। एवढा सुंदर असा आपल्याला किल्ले राजगडावरील आपल्याला बालेकिल्ला दिसत आहेत। निसर्गरम्य वातावरणातून या आता पायऱ्या लागल्या आहेत आपल्याला। या पायऱ्यांच्या मार्गाने जाताना आपल्याला हा प्रथम बुरुज लागतो, याला पाली बुरुज असे म्हणतात। कातळ कोरून ह्या बुरुज बनवला आहेत आणि आपल्याला समोर पद्मावती माची दिसत आहेत। बरं, आता आपण पाली दरवाजाकडे प्रस्थान करूया। सुंदर असा हा पाली दरवाजा आपल्याला दिसत आहेत। अजूनही तो सुंदर असा आहे आणि व्यवस्थित शाबूत आहे। एवढ्या पाली दरवाज्याचं आपण आता बढत आहोत। सुंदर असे त्याचे बाजूंनी ही तटबंदी बांधली आहे। त्याला जंग्या आहेत। जंग्या म्हणजे बंदुका किंवा धनुष्यबाणाने मारण्यासाठी केलेले खाचे। या खिडकीमधून आपण किल्ल्याचा परिसर बघूया। किती सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर दिसतो आहेत। पाली दरवाजावरून आपण आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी दाखवत आहेत। चला तर मग आता आपण पाली दरवाजातून पालीचा मुख्य दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न करूया। परंतु तत्पूर्वी आपण पाली दरवाज्याच्या वरती जाऊयात। माकडं आहेत, काळजी घ्या। पाली दरवाजावरून दिसणारा हा आपल्याला आजूबाजूचा परिसर आणि बुरुज, ही आपली टीम देहेरगड। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आणि या आताच्या पायऱ्या दोन्ही बाजूने तटबंदी आहेत, सुंदर अशी तटबंदी। या तटबंदीतून आता आपण महादरवाज्याकडे प्रस्थान करूयात। गोल दोन्ही बाजूंनी बुरुज बनवले आहेत आणि सुंदर हा आपला महादरवाजा, राजगडाचा महादरवाजाकडे आपण जात आहोत। सुंदर असा हा आपला महादरवाजा आहे। त्याला दोन बुरुज आहेत, बाजूंनी तटबंदी आहेत। किल्ल्याची हे जे दरवाज्याची उंची आहेत ही अबर हा शिलालेख आहेत। दरवाज्याची उंची 7 ते 12 मीटर अशी आहेत। देवड्या आहेत, दोन्ही बाजूंनी प्रशस्त अशा सिनिटांच्या देवड्या आहेत। देवड्यांचं काम तुम्हाला माहीत आहे, किल्ल्यावर येणाऱ्या प्रवाशांची लोकांची चौकशी करून त्यांचा निरोप वरती पाठवून त्यानंतरच त्यांची परवानगी घेऊन त्याला किल्ल्यावर सोडणे। माकडं खूप आहेत, बघा तुम्ही। आता आपण महादरवाज्याच्या वरती जाऊया। इथूनही सैनिक पहारा देत असेल, आपण ही पहाऱ्याची जागा बघूया। एवढा आता आपण आलो आहोत महादरवाज्याच्या वरती। महादरवाज्याच्या बाजूने ठाचं बनवलं आहे, इथून शत्रूवरती लक्ष ठेवता येतं। असे हे महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांवरती बनवलेले ठाचा, खिडक्या, त्यानंतर जंग्या। आणि पुढे आल्यानंतर आपल्याला घोडे म्हणजे हत्ती तलाव, इथे जनावरांना पाणी पाजण्यासाठी हा घोडे आणि हत्तींना पाणी पाजण्यासाठी बनवलेला तलाव आहेत। म्हणून याला हत्ती तलाव किंवा घोडे तलाव आहे असे म्हटले जाते। चला तर आता आपण पुढे चालूया। आता आपण सदरजवळ आलो। ही सदर आहेत, या सदरेवरतीच महाराजांनी आणि त्यांच्या सैनिकांनी एकत्र येऊन किल्ल्याच्या विषयी रणरीती, स्वराज्याच्या संग्रामाविषयी रणरीती आखली आहेत। हे दारोळा क्वार्टर बनवत आहोत। दारोळा क्वार्टरच्या बाजूला अंबरखाना आहेत। अंबरखाना म्हणजे जिथे आपण हत्तींना ठेवतो त्या जागेला अंबरखाना असे म्हणतात। हे खाली पायऱ्या आहेत घोड तलाव किंवा हत्ती तलावकडे जाण्यासाठी। आणि हे खलबतखाना आहेत, इथेच गडाच्या रणरीतीचे युद्धांचे खलबत्ते चालली गेली। इथे गुप्त बैठका होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी केली, स्वराज्याची आखणी केली। या ठिकाणी ही वास्तू आहेत, खलबतखाना म्हणून ओळखले जाते। सुंदर असे हे बांधकाम अजूनही व्यवस्थित आहेत। आता आपण पाहत आहोत राजवाडा। आपण आता आहोत ना, ही आहे पद्मावती माची। पद्मावती माचीवरील आपण हा राजवाडा बघत आहोत। राजवाड्याचे बऱ्यापैकी मोठे अवशेष इथे आपल्याला पाहावयास मिळते। विस्तीर्ण असा हा राजवाड्याचा भाग आहे। इथे राणी वसा होता, त्यानंतर बऱ्यापैकी आपले जे कारभारी आहेत त्यांचेही वाडे होते इथे। काळाच्या ओढ्यामध्ये नामशेष झालेले आहेत। इथून पुढे चालताना एवढा इथं शौचकूप आहेत। किल्ल्यावरती प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शौचकूपची व्यवस्था केली होती।
शौचकूप म्हणजे शौचालय आणि त्याच्याच बाजूला आता आपण कचेरी पाहणार आहोत. कचेरीचा हा परिसर आहे. विस्तीर्ण असा किल्ल्याच्या बाजूचा हा कचेरीचा परिसर आपण पाहत आहोत आणि येथे संवर्धनाचे काम चालू आहेत. शासनामार्फत काही डाडू चालू आहेत. ते साहित्य वर्धन यासाठी इथं ट्रॉली बनवली आहेत. खालून मटेरियल ह्या रोपच्या साह्याने वरती आणलं जातं. दुपारचा टाईम झाला आहे. दुपारची न्यारीसाठी आमची टीम देहेरगड जेवणासाठी बसले आहोत. गडभोजनाचा आनंद घेत आहोत. आणि आता आपण चालू आहेत पद्मावती देवीचे मंदिर. यातील मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहेत आणि काही मूर्तींची स्थापना कारभारींनी केली आहेत. असे सुंदर असं पद्मावती देवीचे मंदिर आहेत. मंदिराच्या बाजूला स्वच्छ असे दोन पाण्याचे टाके आहेत. तिथे आपण पाणी पिऊ शकतो. बाजूलाच रामेश्वर महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर आहेत. चला तर आपण मंदिरात जाऊया. शिवकालीन हे मंदिर आहेत. महाराजांची निर्मिती केलेली आहेत. यावर हनुमानजींची मूर्ती आणि समोरच आपल्याला शिवलिंग दिसत आहेत. रामेश्वर महादेव मंदिर. इथून आता आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करूया. सुंदर अशा या शिवकालीन पायऱ्या आहेत. जवळजवळ 80 पायऱ्या आहेत. 80 पायऱ्यांवरून आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. प्रथम आपण बालेकिल्ला बघणार आहोत. त्यानंतर आपण बाकीचा वेळ पुरल तसं किल्ला बघू आणि येथे आपण मुक्काम करणार आहोत. त्यावर आपल्याला बालेकिल्ला दिसत आहेत. आता या बालेकिल्ल्यावरती आपण प्रथम जाणार. बाजूला सदर आहेत. या सदरच्या बाजूने आपण वरती लढ्याकडे प्रस्थान करूया. पुढे आपल्याला ध्वज दिसतो. चला आपण तिथे बघूया. ध्वज आहे. दोन स्तंभ दिसत आहे. आपल्याला काय आहे नेमके त्या ठिकाणी आपण बघूया. आणि मी तुम्हाला दाखवतो ते स्तंभ आहे. आणि स्तंभाच्याच बाजूला आपल्याला दोन तोफा दिसतात. लांब पल्ल्याची तोफ आहे आणि एक भग्न झालेली तोफ फुटलेली आहे. ती तोफ ही लांब पल्ल्याची तोफ आहेत. अजूनही व्यवस्थित शाबूत आहेत. आणि बाजूला हा बुरुज आहे. टाळणे बुरुज आहे. टाळणे बुरुजावरून आपण परिसर बघत असा दिसतो. हे बघा सुंदर असा हा आपल्याला परिसर दिसतो. मंदिर परिसर दिसतो. पद्मावती मंदिर हे वाड्यांचे अवशेष दिसत आहे आपल्याला. किल्ल्याचा परिसर दिसतो. आपल्याला बालेकिल्लाही दिसतो. आपल्याला इथून सुंदर असा बालेकिल्ला आपण तिथे जाणारच आहोत. हा आपला आहे पाली महादरवाजा. महादरवाज्याचा परिसर आपल्याला दिसतोय. देवड्या दिसत आहे आपल्याला. आपले ध्वज दिसत आहे. सुंदर अशा ठालच्या पायऱ्यांची कला कुसर दिसते आपल्याला. नारमुंडी वळणाच्या पायऱ्या बनवण्याचा उद्देश असा त्या शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर येता येणार नाही असा. चला तर मग आता राजगडाच्या बालेकिल्ल्याकडे आपण प्रस्थान करूया. पुढे जाताना आपल्याला हा भग्न अवस्थेतील बालेकिल्ल्यावर जाणारा पहिला दरवाजा दिसतो. त्याचे अवशेष आपण पाहू शकता. दोन्ही बाजूचे बुरुज शाबूत आहेत. कातळात करून ही वाट केलेली आहेत. त्या वाटेने चालताना सावकाच चालावं. आणि हा आपल्याला टेहळणे बुरुज दिसतोय. गुंजावणे गावातून येणारा हा दरवाजा आहे. दरवाजा नंबर 2 मुख्य दरवाजा पुढे आहेत. आणि हा दरवाजा नंबर 2 आहेत. पाली दरवाजाने आल्यानंतर हे बघा बालेकिल्ल्यावर जाताना आपल्याला काही ठिकाणी कातळकोरी पायऱ्या आहेत. खोपण्यांच्या साह्याने धरून चालावं लागतं. कुठलीही तिथे मस्ती करून आता खूप छोटा रस्ता आहेत. आपली काळजी घ्या. त्यासाठी आपल्याला चालताना रॅलींचा वापर करा. एकमेकाला सहकार्य करून चालावं. हे बघा इथं काही ठिकाणी रोप लावलेला आहेत. रोपच्या साह्याने आपल्याला बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करावं. तर ह्या काही पायऱ्या लागलेल्या आपल्याला. आणि पायऱ्यांच्याच बाजूला हे बालेकिल्ल्यावर जाताना लागलेली गुहा आहेत. ह्या गुहेमधूनच सैनिक टाळणी करत असत आणि वरती येणाऱ्यांची चौकशी करूनच त्यांना वरती पाठवले जात असत. आणि आपल्याला हा दिसतो ना आपल्याला बालेकिल्ल्याचा हा महादरवाजा. अष्टकोनी दरवाजा आहेत. याला ह्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूने जे बुरुज दिसतात याला अष्टकोन आहेत. महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी आहेत. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये 8 ह्या शब्दाला खूप महत्त्व होतं. म्हणून या बुरुजालाही अष्टकोनी बुरुज आणि अष्टकोनी दरवाजा असं म्हटलं जातं. या महादरवाजावरती आपण पाहू शकता सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहेत. त्याच्या मागेही खूप मोठा उद्देश आहे. नक्षीकाम करण्याच्या मागे आपण पाहू शकतात. दरवाजावरती खिडक्या कोरलेल्या आहेत. कमळ पुष्प कोरलेले आहेत. दोन हत्ती आहेत. त्या हत्तींच्या सोंडेमध्ये फुलांच्या माळा आहेत. आणि एक कलश असा आहेत. महादरवाजापासून आपल्याला ही सुवेळा माचे दिसते आहेत. आपण तिथेही जाणार आहोत. हे बघा मी तुम्हाला बोललो ना. बरं सुंदर असं नक्षीकाम या महादरवाजाच्या दरडांवरती कोरलेलं आहेत. हे खरंच ही कला कुसर आहेत. किल्ला वाटताना दिसत महादरवाजा नटा बघू.
त्यावरती काय कोरी काम केलेले आहेत यावरून आपल्याला त्या महादरवाजाचा इतिहासही समजतो। असे सुंदर काम केलेला हा महादरवाजा आपण पाहू शकतो। खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची लीलाही खूप महान होती। असा हा सुंदर महादरवाजाच्या बाजूला एक भुयार आहेत, बघा मी तुम्हाला ते भुयारात दाखवतो। किल्ल्यांवरती भुयार का असं होई मी मागेले व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं आहेत। महादरवाजावरून दिसणारा हा परिसर आपण पाहू शकतो। दरवाजावरती तटबंदी आहे, तटबंदीला जंग्या आहेत। शत्रूवरती आपल्याला हमला करण्यासाठी किंवा गरम पाणी टाकू शकतो आपण, दगडी कोळसा किंवा लाकडी कोळसा पेटलेला आपण सेंटरवर टाकू शकतो। यासाठी ह्या जंग्यांचा वापर केलेला आहेत। आणि आता आपण बालेकिल्ल्यावरील पहिला बुरुज बघणार आहोत। बालेकिल्ल्यावरती एकूण 3 बुरुज आहेत, हा त्यातला पहिला बुरुज। या बुरुजाच्या खिडकीमधून आपण सुवेळा माची पाहत आहोत आणि आपल्याला समोर तो डुबा सुळकाही दिसत आहेत। सुंदर अशा बुरुजावरून दिसणारा हा सुवेळा माचीचा परिसर आपण पाहिला आहेत। आता आपण थोडंसं वरती जाऊया, वरतून बघा तो दिसतो ना आपल्याला हा जो आहे तो डुबा सुळका आणि त्याच्या पुढे आहे आपला सुवेळा माची आहे, पुढे चिलखती बुरुज आहे, तिथे आपण जाणारच आहोत। बालेकिल्ले आता हे बघा, ही आपली आहे संजीवनी माची। आपल्याला या बुरुजावरून दोन्ही माची दिसतात। चिलखती बुरुज आहे, पाण्याचे टाके आहे, ते सर्व आपण बघणारच आहोत। परंतु सुंदर असा बालेकिल्ला वैध टेहाळणीचे डोळे म्हणतात याला। येथून आता हा इथे मी बसून माझा फोटो घेण्याचा मोह मला आवरला नाही। राज सदर आहेत, राज सदर आणि सरदारांच्या वाड्यांमध्ये आपण आलो आहोत। बऱ्यापैकी बांधकामाचे अवशेष आपल्याला इथे दिसत आहेत। खूप मोठ्याला जाडजाड भिंतीमध्ये हे काम केलेले आहेत। हे बघा, हे आहे आपले सदर। वरतीही सदर आहे, वरतीही कारभाऱ्यांचे वाडे आहेत, वरती सैनिकांचे वाडे आहेत। जे आपण पद्मावती माचीवर बघितलं ते तसंच पूर्णही बालेकिल्ल्यावरती आपलं बांधकाम बघायला भेटतं। राजवाडा पाहायला भेटतो, आऊसाहेबांचा वाडाही बघायला भेटतो आणि या गडावरती महाराजांचं वास्तव्य या गडावरती 1645 ते 1670 म्हणजे एकूणदर 25 वास्तव्य लाभलेला हा गड आहे। आपण आता राजवाड्याचे अवशेष बघूया। म्हणून हा किल्ला स्वराज्याची खूप मोठी साक्ष म्हणून हा बघितला जातो या किल्ल्याकडे, कारण 25 छत्रपती शिवरायांनी जे सुरुवातीचा काळ होता तो खूप संघर्षाचा काळ होता आणि खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाचा साक्षीदार हा राजगड आहेत। म्हणून यांना आपण गडांचा राजाही म्हणतो किंवा राजांचा गडही संबोधले जातात। बालेकिल्ल्यावरून आपल्याला हा दिसतो आहे ना, हा दक्षिणेकडला आपल्याला बुरुज दिसतो आहे। पाण्याचे टाके आहेत, सुंदर असे पाण्याचे टाके, यातील पाणी आपण पिऊ शकतो, इतकं सुंदर पाणी आहेत। स्वराज्याचा साक्षीदार असा हा किल्ला आहेत। मी तुम्हाला बोललो राजांचा किल्ला किंवा किल्ल्यांचा राजा म्हणून असं संबोधलं जातं, राजांचा राजगड। बालेकिल्ल्यावरील आपण वाड्यांचे अवशेष पाहत आहोत। इथे बाजारपेठे आहेत, ते मी तुम्हाला पुढे बाजारपेठ दाखवतो। सुंदर अशी बाजारपेठ आहेत, हे वाड्यांचे अवशेष आहेत। सर्वात जास्त वास्तव्य लाभलेला हा आपला राजगड आहे, कारण 25 आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे वास्तव्य होतं, म्हणून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे। आता आपण पुढे चालूया, पुढे आपल्याला बुरुज दिसतो आहेत। ह्या बुरुजालाही काही खिडक्या ठाते आहेत। हे बघा, या जंग्या आहेत, या जंग्यातून आपण पाहू शकतो। इथून निजराणी करता येते बालेकिल्ल्यावरून निजराणीसाठी। हे बघा, ही आहे आपल्याला संजीवनी माची दिसते आहेत। सुंदर अशी संजीवनी माची, आपण तिथे जाणारच आहोत। हा बुरुज दिसतो आहे आपल्याला आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आले ती वाड्याची इमारत आपण बघूयात। छत्रपती शिवाजी महाराज की जय, नतमस्तक होऊन मी आता पुढे निघतो आहेत। आपल्याला बालेकिल्ल्यावरून दिसणारे हे ब्रह्मेश्वर मंदिर आहेत, हे बाजारपेठ आहेत। बघा इथे सुंदर असे बाजारपेठेचे अवशेष आपल्याला दिसत आहेत। ब्रह्मेश्वर महादेव मंदिर आहे, तिकडे पण आपण जाणारच आहोत। मोठी अशी बाजारपेठ त्या काळामध्ये राजगडावरती होती, कारण राजधानीचा हा भाग आहेत, राजधानीचा किल्ला आहेत। ब्रह्मेश्वर मंदिरासमोरले चंद्रतळे आपण पाहू शकतो। चंद्राच्या आकाराचे हे तळे असल्यामुळे यांना चंद्रतळेही म्हटले जाते। सुंदर अशा या पाण्याच्या टाक्या आपण पाहू शकतो।
पिण्याजोगं पाणी आहेत। या पाण्याच्या टाक्यांजवळच आपल्याला ब्रह्मेश्वर मंदिर पाहावास भेटतं। बट आता हे ब्रह्मेश्वर महादेव मंदिर आहे, आपण मंदिरात जाऊया। सुंदर असं मंदिर आहे, मंदिरामध्ये आपल्याला ब्रह्मेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहेत। आजूबाजूला आपल्याला मुक्कामासाठी जागा आहे, तिथं आपण मुक्काम करू शकतो असं हे बालेकिल्ल्यावरील प्रशस्त ब्रह्मेश्वर महादेव मंदिर आहेत। मंदिराच्या बाजूने आता आपण पुन्हा बालेकिल्ल्याच्या राहिलेल्या भागाकडे जाऊया। इथे मंदिराच्या बाजूने आपण बघू शकता आपल्याला हा बुरुज दिसतो आणि पद्मावती माची सुंदर दिसते आपल्याला। सुंदर असा हा या मंदिरापासून दिसणारा परिसर आपण पाहू शकतो। एक हा आऊसाहेबांचा वाडा आहे, इथं आऊसाहेब राहायचा। आऊसाहेबांसाठी महाराजांनी हा प्रशस्त वाडा बांधलेला होता, म्हणून ह्या वाड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण इथे आऊसाहेब राहायचा। या खिडकीमधून आपण बाजूचा परिसर पाहू शकतो, सुंदर असा हा परिसर आपण पाहू शकतो। समोर आपल्याला इथून तोरणा किल्लाही दिसतो, परंतु ढग जास्त असल्यामुळे तोरणा किल्ला आपल्याला दिसू शकत नाही। आणि आता हे खाली जननी माता मंदिर आहेत, जननी माता मंदिरात आता आपण दर्शन घेऊया। सुंदर असं जननी माता मंदिर, इथे आपण मुक्कामाला राहू शकतो, इथे 10-12 लोक आपण मुक्काम करू शकतो असं हे मंदिर आहे। या मंदिरातून हा आपला बालेकिल्ल्याचा महादरवाजा, इथून आता आपण परतीचा प्रवास करूया। संध्याकाळ झाली आहेत, बालेकिल्ल्यावरून आपण सूर्यास्त पाहत आहोत। महाराणी सईबाईंची समाधी आहेत, समाधी दर्शन घेऊया। एका दिवसामध्ये राजगड बघणं योग्य नाही, म्हणून आज आम्ही मुक्काम करत आहोत। राहिलेला किल्ला पुढच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत, तर तुम्ही सर्वांनी पहा। पद्मावती तलावाचे प्रवेशद्वार आहेत, इथून पद्मावती माचेचा हा चोर दरवाजा आपण पाहत आहोत। हा सुंदर असा चोर दरवाजा आहेत। पुढच्या भागामध्ये आपण सुवेळा माचे आणि संजीवनी माची बघणार आहोत, तरी पुढचा भाग सर्वांनी नक्की पहावा। आणि आता आपण हा पद्मावती माचीवरील चोर दरवाजा बघत आहोत। चोर दरवाजातून आपण बऱ्यापैकी खाली आलोत, अंधार खूप झालेला आहे, तरीही मी तुम्हाला हा चोर दरवाजा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। सुंदर असा चोर दरवाजा आहेत। जवळजवळ आपल्याला राजगडावरती 12 चोर दरवाजे पाहावयास मिळतात। आणि आता आम्ही स्वयंपाक करत आहोत, तेव्हा आमच्या सहकाऱ्यांनी छानसा खिचडी भात बनवला आहे। गडभोजनाचा आम्ही आनंद घेत आहोत। संपूर्ण देहरगड टीम आता रात्रीचे 8 वाजता जेवायला बसलेले आहेत, खूप असा आनंद घेत आहोत। महाराजांच्या काळात इथे जेवढा आनंद असेल तोच आनंद आम्ही इथे घेत आहोत। सुंदर असं आम्ही भोजन करत आहोत, तुम्ही पाहू शकता का आम्ही हे एवढा हे पातेल्याभर खिचडी भात बनवला आहेत। 17 मेंबर आहोत आम्ही, 17 मावळी शिवरायांचे एवढा टेंट लावला आहेत। आणि आता आम्ही इथे सर्वांना शिवरात्र करत आहोत। सर्वांनी पुढचा भाग नक्की पहा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।